नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू इंद अकॅडमी तर बघा आयोगाकडून नवीन अपडेट आला मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे आजचे प्रसिद्धी फक्त आहे त्याच्यात काय म्हटलं बघा का विषय राज्यसेवा पूरपरीक्षा दोन हजार एकवीस पुढे ढकलण्याबाबत मित्रांनो आपली ती दोन जानेवारीला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होते ते काही कारण असतो त्यांनी पुढे ढकलले आहे परीक्षेच्या सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल आता याचं रिझन काय तर बघा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ से नियुक्ती नियुक्तीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाले नसल्यामुळे म्हणजे कोविडमध्ये कुठल्याही जाहिरात प्रसिद्ध झाल्याने तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मित्रांनो वयोमर्यादा ओलांडली गेली त्यामुळे त्यांची परीक्षेला बसण्याची संधीही उकलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून देण्याबाबत आयोग विचार करतं आहे मित्रांनो तर त्यामुळे परीक्षा ढकलण्यात आली तर परीक्षेच्या सुधारित दिनांक जो आहे तो ते स्वतंत्रपणे जाहीर करणार आहेत या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तर तुम्ही हे सर्व काही बघू शकता तर आता तुम्ही अभ्यासाला स्टॉप करू नका दोन जानेवारीचे जा पेपर जरी पुढे ढकलला असेल तरी हा तुमचा लास्ट चान्स आहे समजा ओके तर जसा अभ्यास चालू मित्रांनो तसं तुम्ही अभ्यास चालू द्या जा लवकरच जानेवारी या जा, जानेवारीच्या जा, एंडिंगला जाने जा, किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम नक्कीच होऊ शकते ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा वेग ओके थँक्यू मित्रांनो